प्रत्येक माणसाचा ताणनी जीव कासावीस होतो, तर त्या वेळेला पाणी मागायला आलेली व्यक्तीला जर मी पाणी देऊ शकत नाही तर मला मी जीवन जगण्याच्या पात्रतेचा नाही असं वाटतं। उन्हाच्या कडाक्यामुळे प्रवासात थंडगार पाणी मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। हीच गरज लक्षात घेऊन पुण्यातील रिक्षाचालक केशव गनबोटे यांनी त्यांच्या रिक्षात फिरती पानपोई तयार केली आहे। मग रिक्षा धंद्यात आलो, माझं नाव केशव नारायण गनबोटे आणि हा व्यवसाय प्रत्येक जण म्हणजे त्या काळामध्ये रिक्षा म्हणजे कमी होत्या आणि बिझनेस वगैरे काय करावं होतं, हा बिझनेसमध्ये रोजचा रोज मला असं लहानपणापासून वाटायचं की 24 तास प्रत्येक गोष्टी अवेलेबल व्हायला पाहिजे। तर त्यावेळेला पेट्रोल पंप 24 तास होते, देवाणघेवाण बऱ्याच गोष्टींची 24 तास बरेपैकी होत होती, त्याच्यामुळे हा व्यवसाय मी निवडला। गेल्या 3 वर्षांपासून केशव लोकांना मोफत पाणी देत आहेत। पाण्याबरोबरच त्यांच्या रिक्षामध्ये प्रथमोपचार पेटी, पुस्तकं, वर्तमानपत्र, मोबाईल चार्जर अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी ठेवलेल्या आहेत। दिवसाला कमीत कमी पहिल्यांदा 1/2 जार लागायचा, 1/2 पाऊन। पण आत्ता उन्हाळा इतका कडक आहे, पुण्यात खूप कडक उन्हाळा जाणवतो, बरीचशी लोक पाणी खूप पितात, 2-2, 4-4, 5-5 ग्लास पाणी पितात आणि त्याच्यामुळे मला आता 3 वेळा जार भरावा लागतो। आता मी बरेच लोक आता सिस्टम इतकी चांगली झालेली आहे, 10 रुपयाचा कॉईन टाकला तरी फुल जार भरून मिळतो। तर मग ज्या ज्या संपलं कुठं नळाला पाणी नसलं तर त्या जारची पण मी व्यवस्था करतो। आणि जर मला तसं वाटलं की महापालिका पण आपल्याला म्हणजे न्यूजमध्ये किंवा वर्तमानपत्रात सांगते 2 दिवस पाणी येणार नाही वगैरे, त्यावेळेला मी एक्स्ट्रा जार घेतलेला मागं ठेवतो, तो सुद्धा भरलेला असतो। मग हा संपला की मी तो टाकतो, कमीत कमी 3 जार तरी माझं पाणी जातं, म्हणजे लोक पितात तेवढे 3 जार, संपूर्ण 3 जार संपतात। केशव ज्या ज्या भागात जातात तिथल्या लोकांना ते आवर्जून पाणी देतात। त्यांच्या रिक्षावर मोफत पाणी सेवा असं देखील लिहिलंय। लोकांना पाणी पाजण्यातच त्यांना धन्यता वाटते। अरे काय सांगायचं, ज्या वेळेला देवाचं दर्शन करायला जातो आपण तर मंदिरातली मूर्ती बघून आपण ज्याला त्याच्यासमोर काही विचार नाहीत की इतका आनंदी होतो मूर्ती बघितल्यावर, तसं वाटतं की समोरचा पाणी पिऊन गेलाय, बस ह्याच्या पलीकडची काही संकल्पनाच वाटत नाही, खूप आनंदी म्हणजे तो आनंदी झाला म्हणजे आपण आत्म्याशी परमात्म्याशी जोडलेल्या सारखं मला वाटतंय। त्यामुळे हा लोकांची तहान भागवणारा रिक्षावाला आता पुणेकरांच्या चर्चेचा विषय ठरतोय। पुण्याहून अक्षय बडवे यांचा रिपोर्ट। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।